प्रेमाची मिलनाची उत्कटता व्यक्त करणारं हे गाणं. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं त्या हुरहुरत्या आठवणी हे जसं प्रेमाचं एक रूप आहे, तो जसा प्रेमाचा एक रंग आहे, तसंच विरह हे सुद्धा एक प्रेमाचं फार छान रूप आहे. आणि वसंतरावांनी गायलेलं ते विरह गीत मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रामध्ये इतकं लोकप्रिय आहे, एखाद्या चित्रकारांनी जणू आकाशावर रंग रेखाटावेत अशा प्रकारचं ते गाणं औरंगाबादचे कवी वाराकांत यांनी मराठी रसिकाला भेट दिलंय. रसिका हो, कल्पना करा, आकाशाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची माळ फुलतीये आणि ती पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची माळ एक प्रियकर एकटाच पाहत बसलाय. त्याची प्रेयसी, त्याची सखी त्याला सोडून गेली हो. ती पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची माळ पाहता पाहता त्याच्या मनात त्याच्या आणि तिच्या त्या दोघांच्या आठवणी रुंजी घालतायत आणि आपल्याला ती सखी नसताना सुद्धा ती बगळ्यांची माळ दिसतीये. म्हणजे अजूनही त्या सखीच्या मनात कुठेतरी आपला विचार असेल का हो, असं त्याला वाटतंय. आणि आपल्याला सोडून गेलेल्या प्रेयसीला तो विचारतो, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात. पावसाचं वातावरण आहे, हे सगळं वातावरण निर्मिती होत असताना थेंब थेंब पाऊस पडायला सुरुवात झाली. आजूबाजूचा जो गार वारा आहे तो गार वारा मध्येच त्या प्रियकराच्या अंगाला झोंबतोय आणि मधूनच एखादी उन्हाची येणारी तिरीप त्या वातावरणाला चंदेरी झालं रांगतीये. आणि अशा वातावरणात त्याला त्या दोघांची पहिली भेट आठवतीये. काय म्हणतोय तो प्रियकर, त्या गाठी त्या भेटी नारळीच्या खाली पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली. ते दोघं त्या नारळाच्या झाडाखाली बसलेत आणि एकमेकांच्या डोळ्यामध्ये गाढ बघताय. दिवस सरून जातोय, आता संध्याकाळकडे दिवस कलतोय, तरी सुद्धा या दोघांना त्याचं भान नाही. आणि सकाळी निघून गेलेले ते बगळ्यांचे थवे पुन्हा एकदा ते प्रियकर प्रेयसी मोजतायत. हातासह सोन्याची सांज गुंफताना बगळ्यांचे शुभ्र केळे मिळून मोजताना. काय रोमॅन्टिक वर्णन केलंय पहा वाराकांतांनी. आणि मग ह्या ज्या आठवणी तो प्रियकर आपल्याला सांगतोय रसिक हो, शेवटच्या 1 जून आपल्याला कळतं की या फक्त आठवणीच आहेत, त्याची खरी खऱ्या आयुष्यातली प्रेयसी मात्र त्याला सोडून कुठेतरी दूर निघून गेली आहे. त्याला जेव्हा याची जाणीव होते मग तो तिला विचारतो, तू गेलीस सोडून ती माळ सर्व धागे तडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे. आता काय उरले, फक्त ती तडफड उरली आहे. आज मला तू आठवतीयस पण तुला मी आठवतोय का, तडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे. आणि मग बिचारा तो प्रियकर तिला विचारतोय, सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. प्रथमेश, ही बगळ्यांची माळ अशीच्या अशी तू आमच्यासमोर फुलवावीस हीच तुला विनंती. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात, भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. गुंफताना
वाह,